स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा मालिकेच्या आजच्याच म्हणजेच 15 मेच्या भागात आपण पाहणार आहोत कार्तिक दारू पिऊन दीपाचा फोटो पाहत असतो. तुझ्याशिवाय जगणं खूप कठीण आहे, मला त्रास होतोय, मी असा नव्हतो पण तू मला वाईट केलंस. एका क्षणी वाटतं तू परत यावं पण परत दुसऱ्या क्षणी वाटतं तुझा चेहरा पाहू नये. वेड लागलंय मला, का केलीस माझी अशी अवस्था, असं कार्तिक बोलत असतो. दीपा सौंदर्याला घेऊन घरी येते आणि शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करते. दीपा सदानंदला कार्तिकला बोलवायला सांगते. सदानंद त्याला उठवायला जातो, कार्तिक उठत नाही. तो दीपाला कार्तिक शुद्धीत नाहीये असं सांगतो. दीपा दुसऱ्या डॉक्टरांना फोन करून सौंदर्याला चक्कर आल्याचं सांगते आणि कुठलं औषध देऊ असं विचारते. गोळ्या आणायला ते कार्तिकच्या खोलीत जाते. कार्तिकला जाग येते तेव्हा त्याला आरशात दीपा दिसते. तू इथे काय करतेस, का मला सारखं सारखं दिसतेस? मला माहितीये तू नाहीयेस पण तरी तू मला दिसतेस. मला सारखं नाही दिसायचं, मी वेडा होईल, मी एकटा आहे, मला एकटा राहू दे, तू निघ, असं कार्तिक बोलतो. त्याची अवस्था पाहून दीपाच्या डोळ्यात पाणी येतं. तिथे सुधा दीपाची वाट पाहत असते आणि तिच्याबद्दल काळजी व्यक्त करते. तेव्हा आठवले तिला ते भाडेकरू आहे, नाती जोडू नको म्हणतात. तिथे दीपा सौंदर्याला इंजेक्शन देते. त्या शुद्धीवर आल्या की खायला द्या, मी निघते, असं ती सदानंदला सांगते. सदानंद तिला मॅडम शुद्धीवर येईपर्यंत थांबा, त्या दिवसभर उभ्या होत्या म्हणतात. तेव्हा दीपा मला नाईलाज आहे, मला नाही थांबता येणार म्हणते. दीपा निघते तेव्हा सौंदर्याने तिची ओढणी धरलेली असते. तिथे श्वेता कार्तिक डिनरला गेलेले असतात. श्वेता तिथेही त्याचे कान भरायचं काम करत असते. आपली कुणालाही किती किंमत आहे ते आता समजू दे म्हणते. घरातले फक्त स्वतःचाच विचार करतात असंही म्हणते. कार्तिकचा डिवोर्स व्हावा म्हणून आपण त्याला मदत करतोय ना, असं म्हणत ती खोटी सिंपथी दाखवते. श्वेताला तिच्या आईचा फोन येतो. ती आईला मी लवकरच तुला दीपा कार्तिकच्या डिवोर्सची गुड न्यूज देणार आहे, असं म्हणते. नंतर दीपा घरी येते तेव्हा सुधा तिची काळजी करत उशीर का झाला असं विचारते. आठवले तिला कुठे गेली होतीस असं विचारते. साईटवर प्रॉब्लेम झाल्याचं दीपा सांगते. सुधा त्यांना थांबत दीपाला घरात पाठवते. दुसऱ्या दिवशी दीपा सौंदर्याकडे आल्याचं तिला स्वप्न पडतं. तिथे दीपा देवाकडे सासूबाईंना बरं करण्याची प्रार्थना करते. जो काही त्रास व्हायचा मला होऊ दे, सासूबाईंना बरं कर, माझ्या व्रताचा स्वीकार कर, असं ती देवासमोर बोलते. ती देवाभोवती गुडघ्यावर बसून प्रदक्षिणा घालते. मालिकेच्या सोमवारच्याच म्हणजे 17 मेच्या भागात आपण पाहणार आहोत पुन्हा दीपाकडे जाऊ, असं सौंदर्या सदानंदला बोलते. नंतर ते कार्तिकशी बोलायला जाते तेव्हा दीपाला अशा अवस्थेत पाहणं मला सहन होत नाहीये म्हणून मी तिला डिवोर्स द्यायचं ठरवलं आहे, असं तो सौंदर्याला सांगतो. दीपाच्या साईटवर अपघात होतो तेव्हा तिथे पेशंटसाठी कार्तिक येतो. आता दीपाची अवस्था पाहून कार्तिकचं मन बदलणार का हे जाणून घेण्यासाठी बघत राहा रंग माझा वेगळा फक्त स्टार प्रवाहवर. आणि या मालिकेच्या अशाच अपडेटसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.